नमस्कार, मी मृणाल दुसानीस, म्हणजेच सुखाच्या सरींनी हे मन बावरेमधली तुमची अनु. आणि आज सेलिब्रिटी कट्टामध्ये मी माझ्या बॅगमध्ये काय काय आहे ते सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे. खरं तर मी असं कधीच शेअर करत नाही आणि केलेलं नाही आहे, पण फक्त सेलिब्रिटी कट्टासाठी मी खास करते. आणि बाय द वे, माझी बॅग नाही आहे, माझा बॅगोबा आहे आणि छोट्याशा बॅगमध्ये माझं काहीच मावू शकत नाही. तर ही माझी बॅग आहे, ही माझ्यासोबत रोज असते बिचारी 13 तास. ही शॉल आहे माझी, कारण मला जगाच्या कोपऱ्यात कुठेही गेलं तरी थंडी वाजत असते, त्यामुळे ही माझ्याबरोबर कायम असते ही माझी शॉल. आणि माझ्या बॅगमध्ये असं विशेष काही नाही, खूप पाउचेस आहेत. हे माझं रेग्युलर पाउच आहे, ज्याच्यात सगळे कार्ड्स वगैरे आहेत आणि पैसे आहेत, माझे रेग्युलर रोजचं पाउच माझं. त्याच्यानंतर अनेक पाउचेस आहेत, कारण मला असं वाटतं की तसं पाउचमध्ये सगळं सेपरेट केलं की पटकन सापडतात गोष्टी. हे माझं आणखी एक पाउच आहे, ज्याच्यात मी माझं काही मेकअपचे जे मला महत्त्वाचे वाटतात अशा सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत. माझे काही पर्सनल ब्रशेस आहेत, माझं काही आता काही सेटवर आहेत त्यामुळे सगळं याच्यात नाही आहे, पण मी हे जनरली माझ्यासोबत ठेवते. आणि आता पुन्हा एकदा अजून एक पाउच आहे माझ्याकडे, आणि त्याच्यात मी जनरली सॅनिटायझर किंवा माउथवॉश आणि ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत स्वतःसाठी, गोळ्या, औषधं, असं सगळं काही मी याच्यात ठेवत असते. आणि ही एक बॅग आहे, ही माझ्यासाठी खास आहे कारण माझ्या भावाच्या बायकोनी माझ्यासाठी ही केली आहे ही बॅग. आणि ही मी माझ्यासोबत ठेवत असते आणि याच्यात मी माझी किल्ली घराची आणि त्याच्यानंतर हे माझे हेडफोन्स आणि माझा मोबाईल, म्हणजे जे मला लगेचच हवं असतं ते याच्यात ठेवते. सो मला ते लगेच मिळतं, बॅगमध्ये शोधायला लागत नाही. सो ही एक बॅग आहे माझ्याकडे. आणि हे एक पाउच आहे, अनेक अगेन पाउच, ज्याच्यात मी माझे कानातले किंवा जे माझं पर्सनल मी इथे सेटवर घेऊन येते, कधी वापरते किंवा माझ्यासाठी, तर ते मी याच्यात ठेवते. बाकी अजून एक पाउच, सॉरी, कुठल्याही पाउचचं दुसऱ्याशी संबंध नाही, सगळे वेगवेगळ्या फॅमिलीतून आलेले आहेत. तर हे एक आहे, ह्याच्यात मी माझं चार्जर, एक हेडफोनचं चार्जर आहे आणि हे एक मोबाईलचं चार्जर आहे, असं ठेवते. त्याच्यानंतर हा माझा मग आहे जो सेटवर मला लागतो माझं कॉफी किंवा सगळं पिण्यासाठी. आणि अजून काय वापरे, बरीच मोठी बॅग आहे माझी. आणि हा माझा ब्रश आहे, बस एवढंच आहे माझ्याकडे. आणि बाकी मग खाण्याचा एक डबा वगैरे वगैरे, तर ते एक दोन गोष्टी अशा आहेत. सो एवढीच माझी बॅग आहे. आणि आज जरा कमी आहे सामान, बरेचदा वाढतं सुद्धा, बरेचदा गर्दी होते इतकी की मला सापडतच नाही पाउचेस, असून सुद्धा कुठल्या पाउचमध्ये काय ठेवलं आहे माझ्या लक्षात राहत नाही. सो माझ्या स्वभावानुसार माझा गोंधळ कायम असतो, कितीही सुटसुटीत करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा. आणि मला वाटतं की सगळ्याच मुलींचं ते होत असेल. आणि माझी बॅग शोधण्यासाठी माझ्या घरातले खूप इंटरेस्ट घेतात की माझ्या बॅगमध्ये काय आहे, कुठल्या पाउचमध्ये काय आहे, स्पेशली माझा भाऊ आणि माझा नवरा. सो त्यांना हे नाही दिसलं तर बरं आहे, बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या पण नाही असं. सो आय होप तुम्हाला माझ्या बॅगमध्ये काय काय आहे आणि हे सगळं बघून मजा आली असेल. तर सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. थँक्यू.